हाय स्टूडेंट्स, आज आपण इयत्ता तिसरीच्या बालभारती या पुस्तकातील आम्ही चित्र वाचन करतो। मग हे हा भाग पाहायचा आहे, तेव्हा बाळांनो तुम्ही सुद्धा तुमचं पुस्तक काढा। पेज नंबर आहे 2। तर तुम्ही तुमचं पुस्तक काढल्यानंतर तुम्हाला अगदी हा धडा व्यवस्थित पाहता येईल आणि लक्ष पण देता येईल। मग बाळांनो या चित्राला पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येते की नेमकं चित्र कशाचं आहे। तर पहा बरं मग हे चित्र कसेच आहे, दिसतं की नाही आपल्याला? हे एक बाग आहे, बागेमध्ये काय काय असतंय काय नाही हे आपल्याला, आपण गेलेलो आहेत आपल्या मम्मी पप्पा सोबत, आई बाबांसोबत, आजी आजोबासोबत आपण बागेमध्ये गेलेलो आहेत की नाही? तुम्ही जाता की नाही अजून सुद्धा शाळेला सुट्टी वगैरे असल्याच्या नंतर? हा मग तर आता इथं आपल्याला या चित्राचं निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला काही त्याच्या खाली प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला काही त्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा द्यायची आहेत। पहा मग अगदी सुरुवातीला तुमचं पुस्तक काढा आणि पहा अगदी बागेच्या आत प्रवेश करताना जी गेट आहे ना तिथं पहा बरं, दोन व्यक्ती आहेत, एकाचा भेलचा गाडा आहे आणि दुसरा व्यक्ती थांबलेला आहे। तो कशाचा आहे, काय घेऊन थांबलेला आहे? रंगी बेरंगी अशी सुंदर फुगे घेऊन थांबलेला आहे। मग काही व्यक्ती पण त्याच्याजवळ फुगे खरेदी करताना त्यांच्या मुलांसाठी दिसत आहेत आपल्याला। तसेच पायऱ्या उतरून खाली आल्याच्या नंतर एक वृद्ध व्यक्ती आहे, तो बागेमध्ये फेरफटका मारत आहे, आहे की नाही? हा, परत दोन मित्र आहेत बघा तिथं, ते पण फिरत आहेत आपल्याला दिसत आहेत। इकडं एक जोडपं दिसतंय आपल्याला तिथं फिरत असताना, त्याच्या पुढं या थोडस, तिथं काय बघा सुंदर असा पाण्याचा कारंजे आहे। आणि आता आपल्याला काय करायचंय पहा, कारंजे बघून आता अगदी बागेमध्ये प्रवेश करायचा आहे। आता बागेमध्ये चला बरं, बागेमध्ये काय काय आहे पहा बरं। एक घसरगुंडी आहे, घसरगुंडीवर मुलं घसरगुंडी खेळत आहे, परत त्याच्या समोरच मुलगा त्यांना पाहून हसत आहे, बघत आहे त्यांच्याकडं। पुढे गेल्याच्या नंतर एक झोका आहे, झोक्यावरती मुलं बसलेले आहेत, एक आजी आहे आणि ती आजी काय करत आहे, तिच्या नातवंडाला झोका देत आहे। त्याच्यानंतर थोडस इकडे गेल्यानंतर एक शिसो आहे, शिसो माहिती की नाही आपल्याला सगळ्यांना, आणि एक मुलगा आणि एक मुलगी त्या शिसोवर बसलेली आहे आणि शिसो खेळत आहेत। मग इकडे या थोडस बाहेर आता बागेपासून, तिथं पाण्याचा झरणा सुद्धा आहे बघा दाखवलेला आपल्याला, आहे की नाही? हा, आता थोडस बागेच्या बाहेर या, इथं एक रिकामा बाकडा आहे, का ठेवलंय बरं ते? तर कुणीही आलेल्या व्यक्तींना तिथं प्रशस्त असं बसता यावं, निवांत बसता यावं म्हणून काय बागेमध्ये बाकडे सुद्धा ठेवलेले असतात। तिथं एक आणखी फुलाची कमान आहे बघा, तिथं एक खारमुरेवाला आहे आणि तो मुलगा त्याच्याकडून काय घेत आहे, खरेदी करत आहे, खारमुरे खरेदी करत आहे। मग इकडं गवत आहे, तिथं बघा एक मुलगा आणि एक मुलगी खेळत आहेत मस्तपैकी, आणि एक जो मुलगा आहे ना तो खाऊन झालेले कागद वगैरे असतात ना कचरा झालेला, तो त्या डस्टबिन मध्ये म्हणजेच कचरा कुंडीमध्ये निघून टाकत आहे। एक मुलगी आहे त्या फुगेवाल्याकडून, तिनं फुगे खरेदी करून तिच्या हातामध्ये एक निळ्या रंगाचा, एक पिंक कलरचा, एक येलो कलरचा म्हणजेच पिवळ्या कलरचा फुगे घेऊन ती अशी उड्या मारत आहे। आणि त्याच्या पुढं समोर पहा एक कुटुंब बसलेलं आहे, तिथं एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, ते असं खेळत गप्पा मारत तिथं बसलेले आहेत। त्यांच्या पुढं पाठीमागं बाजूला बघा एक बाकडा आहे आणि तिथं वयोवृद्ध आजी आजोबा तिथं आराम करत बसलेले आहेत। अशा प्रकारचं हे आपलं इथं चित्राचं निरीक्षण करून झालं। मग आता याच्यावरती काय करायचंय पहा, आपल्याला खाली दोन प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत। पहा मग पहिला प्रश्न काय आहे, चित्र पाहून चित्रासंबंधी तुम्हाला 5 वाक्य लिहायचे आहेत। म्हणजे तुम्ही हे चित्र पाहिले, याचं चित्राचं निरीक्षण केलेलं आहे, मग तुम्हाला याच्यावरती काय सुचतंय हे तुम्ही स्वतः तुमच्या अक्षरामध्ये, सुंदर अशा अक्षरामध्ये तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे। पहा मग तरी सुद्धा तुम्हाला कसं लिहायचंय हे कळावं म्हणून मी थोडीशी इथं वाक्य दिलेली आहेत। पहा मग पहिलं वाक्य काय बघा बरं, बागेमध्ये माणसांची ये जा चालू आहे, परत एक मुलगा विक्रेत्याकडून खाऊ घेत विकत घेत आहे, दोन म्हातारी माणसे बाकावर निवांत बसली आहेत, काही मुले घसरगुंडीवर झोपाळ्यावर व सीसॉच्या फळीवर खेळत आहेत, एक मुलगा खाऊ झाल्यानंतर त्याचे कागद कचरा पेटीत टाकत आहे। आणखी तुम्हाला काही वाक्य बनवता येतील, है की नाही? पहा बरं मग काय बनवता येईल बघा बरं, एक मुलगी फुगे हातात घेऊन
पळत आहे, खेळत आहे, परत एक मुलगा घसरगुंडी होऊन खाली घसरत येत आहे, एक आजी आहे तिच्या नातवंडाला आजी झोका देत आहे की नाही, अशी तुम्हाला वेगवेगळी वाक्य तुम्हाला तुमच्या मनाने इथं तयार करता येतील. त्याच्या खाली पहा बरं, चित्र पाहून त्यावर आधारित एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्न करा. बघा, आता तुम्ही शाळेतून गेला असताल सहलीला, किंवा मम्मी पप्पा सोबत कधी तुम्हाला एखाद्या छान बागेमध्ये वगैरे घेऊन गेले असतील, तुम्ही त्या बागेमध्ये सहलीला गेल्याच्या नंतर काय काय पाहिलं याच्यासारखंच ते तुम्हाला स्वतः तुमच्या अक्षरामध्ये लिहून घ्यायचं आहे. म्हणजे मी थोडक्यात सांगू का तुम्हाला कसं लिहायचं ते. आम्ही एक वेळेस शाळेतून सहलीला गेलो होतो. मग तिथं एका आमच्या बाईंनी आम्हाला एका बागेमध्ये घेऊन गेल्या खेळायला. हे असं छोट्या छोट्या वाक्यामध्ये तुम्हाला तिथं तुम्ही जे पाहिलंय त्याचं त्या बागेचं वर्णन थोडक्यात तुम्हाला तिथं लिहून काढायचं आहे. ओके, मग तुम्ही हे छानपैकी या चित्राला आणखी एक वेळेस पहा, काय काय तुम्हाला याच्यावरती लिहिता येईल याचं निरीक्षण करा आणि सुंदर अक्षरामध्ये तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. ओके, बाय.